8th स्टैंडर्ड 12.1 पेज नंबर 77 13x माइनस पाय इक्वल टू 3/2 इक्वल साइन च इकडे राइट हैंड ने 2 जे आहे ते काय लेफ्ट ला आले तर काय होणार आहे मल्टीप्लाय होणार म्हणजे इथे 2 13x माइनस पाय इक्वल टू 3 2 मल्टीप्लाइड बाय 13 दैट इज 26 5 इनटू 2 दैट इज 10 इज इक्वल टू 3 द 26x इज इक्वल टू काय होणार आहे 3 आणि हे माइनस 10 आहे लेफ्ट कडन काय होणार राइट ला गेले तर माइनस चे काय होणार प्लस होणार 26x is equal to 10 plus 3 that is 13 x is equal to 13 and here 26x multiply left karna right kale ta divide honar 13 1 ja 13 and 13 2 ja 26 manje x is equal to 1/2 me final answer x is equal to 1/2 ata next problem madhe baka kay ahe 3 bracket madhe kay ahe y plus 8 is equal to 10 y minus 4 plus 8 आता हा 3 जो आहे हा एक आयगरच्या ब्रैकेट ला मल्टीप्लाई करायचा म्हणजे 3 into y that is 3y 3 into 8 24 10 into y 10y 10 into 4 that is 40 आणि हे प्लस 8 पुन्हा 3y हे 10y जे आहे ते काय राइट ला प्लस मध्ये आहे ते काय होणार लेफ्ट ला आले तर माइनस होणार आणि हे जे माइनस 40 प्लस 8 आहे ते किती होणार आहे माइनस 32 कारण हे काय आहे माइनस आणि प्लस साइन असते तेव्हा आपण काय करतो सबट्रॅक्शन करतो आणि आंसर जे येईल त्याला काय करतो जो नंबर बिगर आहे त्याचं साइन देतो म्हणून 40 मधून जर 8 गेले तर किती होणार ते 32 बिगर नंबरचं साइन काय आहे माइनस म्हणून हे काय येणार माइनस 32 आणि हे जे प्लस 24 आहे ते लेफ्ट कडन राइट ला आले तर ते काय होणार हे प्लस चे माइनस होणार मग माइनस 32 आणि माइनस 24 किती होणार आहे कारण दोन्ही नंबरचं साइन कसं आहे माइनस आहे जेव्हा दोन्ही नंबरला माइनस साइन असतं तेव्हा आपण काय करतो ऍडिशन करतो आणि जे येईल त्याला माइनस साइन देतो आन्सरला दोघांची ऍडिशन केली तर किती होणार आहे ते 32 प्लस 24 दॅट इज 56 पुन्हा इकडे काय होणार आहे 3y प्लस 10 मायनस 10y किती होणार आहे पुन्हा हे प्लस आणि मायनस आहे सबट्रॅक्शन करणे आणि जो बिगर नंबर आहे त्याची साइन येणार म्हणून 10y मधनं जर 3 गेले तर किती होणार ते 7 बिगर नंबरची साइन मायनस मग पुन्हा काय होणार आहे वाय इज इक्वल टू किती येणार हे मायनस 56 आणि हे काय आहे मल्टीप्लाय मधले 7 इकडे गेले तर काय होणार ते डिवाइड होणार पुन्हा हे मायनस मायनस कॅन्सल आणि 7 1 7 7 8 56 म्हणजे फायनल आन्सर आलेलं आहे तुमचं वाय इज इक्वल टू 8 आता थर्ड प्रॉब्लेम बघा एक्स मायनस 9 एक्स मायनस 5 इज इक्वल टू 5/7 आता हे जे इक्वल साइन असतं तेव्हा आपण काय करतो इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो म्हणजे 7 मल्टीप्लाइड बाय दिस ब्रॅकेट अँड 5 मल्टीप्लाइड बाय दिस ब्रॅकेट 7 एक्स मायनस 9 इज इक्वल टू 5 ब्रॅकेट मध्ये काय येणार एक्स मायनस 5 द 7 इंटू एक्स दॅट इज 7x 7 इंटू 9 दॅट इज 63 5 इंटू एक्स 5x अँड 5 इंटू 5 दॅट इज 25 मध्ये काय होणार आहे 7x आणि हे जे 5x आहे ते काय होणार राईट कडनं लेफ्ट ला आले तर हे काय आहे प्लस ते काय होणार आहे मायनस पुन्हा मायनस 25 एज इट इज राहणार आणि हे जे मायनस 63 आहे ते लेफ्ट कडनं राईट लागले तर काय होणार ते प्लस होणार मग मायनस 25 प्लस 63 किती होणार ते मायनस आणि प्लस असल्यानंतर आपण काय करतो सबट्रॅक्शन करतो आणि बिगर नंबरचं साइन देतो म्हणजे काय 63 मधून 25 गेले तर किती होणार ते 38 नंबरला जो उत्तराला साइन काय येणार प्लस येणार आता 7x मायनस 5x दॅट इज 2x एक्स ची व्हॅल्यू कशी येणार आहे 38 आणि हे जे मल्टीप्लाय मधले 2 आहेत ते काय होणार इकडे गेले तर डिवाइड होणार मग 2 1 जा 2 आणि 2 19 जा 38 म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आलेलं आहे आपलं 19 आता हे काय आहे वाय मायनस 4 डिवायडेड बाय 3 प्लस 3y इज इक्वल टू 4 आता याचं जे एलसीएम आहे ते किती आलं आहे 3 म्हणजे ते मल्टीप्लाय बाय 1 आणि इथं मल्टीप्लाइड बाय 3 वाय मायनस 4 एज इट इज प्लस 3 इंटू 3 दॅट इज 9 वाय इज इक्वल टू 4 आता पुढे काय होणार आहे वाय मायनस 4 प्लस 9y आणि हे 3 जे आहे तिकडे काय आहे ते डिवाइड इकडे गेले तर काय होणार ते मल्टीप्लाय होणार वाय मायनस 4 प्लस 9 4 इंटू 3 दॅट इज 12 वाय मायनस 4 प्लस 9 इज इक्वल टू काय होणार आता हे जे मायनस 4 आहे ते काय होणार लेफ्ट कडनं राईट लागले तर प्लस 4 होणार आणि हे वाय आणि हे 9y किती होणार हे 10y मग 10y इज इक्वल टू किती येणार आहे 12 प्लस 4 दॅट इज 16 मग वाय इज इक्वल टू 16 हे 10 मल्टीप्लाय चे डिवाइड
पुन्हा याला आपण सिंपलीफाई करणार आहे 2 5 जा 10 आणि 2 8 जा 16 म्हणून y = किती आलं तुमचं 8/5